बऱ्याचदा जेवणासाठी बरेच असे पदार्थ करून पोट भरण्यासाठीचा कंटाळा येतो, पण तेच पोट भरण्यासाठी जेव्हा आपण सूप बनवतो तेव्हा हेल्दी सूप जर बनवायचं असेल तर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे कुल्थाचं सूप। कुलिथाचं सूप करण्यासाठी मी लसूण, मोहरी आणि जिरं ठेचून घेणार आहे। एक 7-8 पाकळ्या लसणाच्या, एक छोटा चमचा मोहरी, एक चमचा जिरं ठेचून घेऊया। खूप ठेचायचं नाही आहे, फक्त एवढ्याच ह्याच्या पद्धतीने ठेचून घ्यायचं आहे। मी इथे सॉसपॅन घेतलेला आहे, आपण तूप घेणार आहोत, साजूक तूप 2 चमचे मोठे, हिंग 1/2 चमचा, मोहरी, जिरं आणि लसूण जे आपण ठेचून घेतलेलं आहे, इथे मी बारीक चिरलेली 1 मिरची घेतलेली आहे, कढीपत्त्याची 8-10 पानं, मी इथे पांढरा कांदा घेतलेला आहे एक छोटा, नॉर्मल कांदा असला तरी चालेल, थोडासा कांदा आपल्याला लालसर होऊन द्यायचा आहे, तोपर्यंत मी इथे 2 चमचे मोठे कुळीथाची पिठी घेणार आहे, त्याच्यात पाणी घालायचंय, त्याचा एक बॅटर तयार करून घेऊया। पहिले थोडंच पाणी घालून त्याच्यातले सगळे जे लम्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित डिझॉल्व करून घ्यायचे। पुन्हा पाणी घालूया, कारण आपल्याला सूप करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला भरपूर पाणी घालूनच ते तयार करायचं आहे। छान मिक्स करायचं आहे, थोडासा कांदा परतून घ्यायचा, त्याची छान फोडणी तयार झाली आहे, थोडा कांदा लाल झाला की याच्यात जी आपण पिठी करून घेतलेली आहे पाण्यामध्ये डिझॉल्व करून याच्यामध्ये आपण घालायची। आता मिक्स करूया, थोडंसं स्टर करत राहिलं, ह्याच बाउलमध्ये आपण थोडं पाणी घेऊया, कारण सूप म्हटलं की आपल्याला त्याचं जाडसरपणा अजिबात ठेवायचा नाही आहे। टेस्टसाठी आपल्याला काळी मिरी पावडर घालायची आहे, क्रश केलेली साधारण 1/2 चमचा। इथे मी आमसूल घेतलं आहे, त्याच्याने रंग खूप छान येतो आणि आंबटपणा छान येतो, मी 2 आमसूल घातलेली आहेत। 1 छोटा चमचा साखर, चवीनुसार मीठ, पुन्हा एकदा त्याला छान आपण एकत्र करून घेऊया। आपण इथे लिंबू घेतलाय अर्ध, आमसुलाचा पण आंबटपणा आहेच त्याच्यामुळे लिंबानी पण एक छान फ्लेवर येतो, आणि आता आपल्याला परत त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। अगदी शेवटी त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा साजूक तूप, झाकण न ठेवताच उकळवायचं आहे, कारण हे कुलिथाचं पीठ आहे त्याच्यामुळे थोडासा जो त्याचा हरवसपणा आहे तो निघून जाईल। मंद आचेवरती आपण एक 10 मिनिटं हे छान शिजवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे एका बाजूला सूप तयार आहे, पण आता आपण त्याला एक तडका देऊया। तडक्यासाठी मी इथे 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि त्या फक्त थोड्याशा क्रश करायच्यात। 2-3 चमचे आपण साजूक तूप घ्यायचंय, इथे जो लसूण आपण ठेचून घेतला होता आपण इथे फोडणीला द्यायचाय, चांगला लालसर करून घ्यायचा। आता लगेच आपण तो सूप मध्ये घालायचा आहे, लीड लावायची की आपला सूप तयार होईल। आहा, झणझणीत मस्त फ्लेवर आलेलं हे कुलिथाचं जे सूप आहे ते थंडीच्या दिवसांमध्ये शक्तिवर्धक असतं, त्यामुळे जरूर बनवा आणि आम्हाला कळवायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या भागात।